आरोग्य जागृती। नमस्कार, मैं डॉक्टर अनूप तोष्णीवाल, मैं एक कैंसर फिजिशियन हूँ। मैं सनराइज ऑन्कोलॉजी सेंटर एशियन हॉस्पिटल में काम करता हूँ। हम हर साल कॉन्फ्रेंस रखते हैं डॉक्टर्स के लिए, जिसका नाम है होप। इस साल का कॉन्फ्रेंस जो है ये थर्ड कॉन्फ्रेंस है। ये है हेमाटोलॉजी ऑन्कोलॉजी प्रैक्टिशनर्स अपडेट कॉन्फ्रेंस। हमारे पास 400 से 450 डॉक्टर आए हैं इस कॉन्फ्रेंस के लिए। 2 दिन का कॉन्फ्रेंस है, हॉल ए और हॉल बी, ऐसे 2 हॉल चल रहे हैं। इसके अंदर खून के कैंसर, फेफड़े के कैंसर, स्तनों का कैंसर, आंतड़ों का कैंसर, इसके बारे में हमने डॉक्टर्स में चर्चा की है। इसके अलावा हम जो खून के कुछ रोग हैं, जैसे वायरल इन्फेक्शन में प्लेटलेट कम होना, बोन मैरो ट्रांसप्लांट, सॉलिड ट्यूमर के में कार टी सेल थेरेपी, ऐसे कुछ एडवांस ट्रीटमेंट्स के बारे में भी डिस्कशन कर रहे हैं। हमारे यहाँ पे टाटा हॉस्पिटल मुंबई से भी प्रोफेसर आके गए, हिंदुजा हॉस्पिटल, रूबी हॉस्पिटल, इस बड़े बड़े हॉस्पिटल से काफ़ी डॉक्टर आके हमको यहाँ पे सभी औरंगाबाद के डॉक्टर्स को किस तरह से ट्रीटमेंट की जाए इसके बारे में डिस्कशन करके गए। हमारे यहाँ पे इनॉग्रेशन सेरेमनी हुआ है कल 21 सितंबर, जिसके अंदर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपति संभाजी नगर के डीन डॉक्टर शिवाजी सुकरे, IMA के अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला दहीपाले मैडम, इसके अलावा कैंसर हॉस्पिटल के डिप्टी डीन डॉक्टर अरविंद गायकवाड़ सर भी कल आके गए थे। ऑफिशियली इनॉग्रेशन सेरेमनी भी हुआ है हमारे पास में, और इस कॉन्फ्रेंस को MMC ने भी एक्रेडिशन दिया है। हमारे पास में 4 MMC पॉइंट एक्रेडिशन भी हुआ है इस कॉन्फ्रेंस के लिए। नमस्ते, मैं डॉक्टर श्रुति तोष्णीवाल, हेमेटोलॉजिस्ट, हेमेटोंकोलॉजिस्ट एंड बोन मैरो ट्रांसप्लांट फिजिशियन, श्री वी केयर क्लिनिक एंड केयर सिग्मा हॉस्पिटल, छत्रपती संभाजी नगर। मी आणि माझे हस्बंड डॉक्टर अनूप तोष्णीवाल, जे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत सनराइज ऑन्कॉलॉजी सेंटर, हे कॉन्फरन्सचे ऑर्गनायझर्स आहोत। ही कॉन्फरन्स आम्ही IMA, API, औरंगाबाद सर्जिकल सोसायटी, औरंगाबाद कॅन्सर सोसायटी आणि ह्यांच्यासोबत ऑर्गनाईज केली आहे। ह्या कॉन्फरन्सला 4 MMC क्रेडिट पॉईंट्स ऑलरेडी ग्रँटेड आहेत। ह्या कॉन्फरन्सचं मेन एम आहे की हिमेटोलॉजी, हिमेटोंकॉलॉजी, ट्रान्सप्लांट आणि कार टी सेल थेरपी हे जे नवीन ॲडव्हान्समेंट आहेत हिमेटोलॉजीमध्ये, नवीन ॲडव्हान्समेंट आहेत सॉलिड मॅलिग्नन्सीजमध्ये, ह्याचं अवेअरनेस, ह्याच्यामध्ये काही नवीन टेक्निक्स आले आहेत, त्या नॉलेजचं आदान प्रदान हे करणं ह्या कॉन्फरन्सचं मेन एम आहे। जेणेकरून आपण बाकी जे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, हिमेटोलॉजिस्ट आहेत, फिजिशियन्स आहेत, ह्यांच्यासोबत नॉलेजचं एक्सचेंज करणं हाच मेन एम आहे हा कॉन्फरन्सचं, जेणेकरून आपण हे ॲडव्हान्सिंग फील्ड आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये युटिलाइज करू, जे आपल्याला पेशंट प्रॅक्टिस आणि मोर लाईफ सेव्ह करायला मदत करेल। मैं डॉक्टर रमेश रोहिवाल, छत्रपती संभाजीनगर में होने वाला ये कॉन्फरन्स कैंसर के बारे में लोगों में जागरूकता निर्माण करने के लिए बहुत ही ज़रूरी चीज़ है, और मुझे ऐसा लगता है कि आम पब्लिक को इसकी वजह से काफ़ी फ़ायदा होने वाला है। जगह जगह से आए हुए लोग, स्पेशलिस्ट डॉक्टर्स, उनका एक्सपीरियंस शेयर कर रहे हैं, जिसमें से काफ़ी कुछ सीखने को देखने को मिलता है। मेरी बहुत बहुत शुभकामनाएँ ये कॉन्फ्रेंस के लिए। आज हे जे हिमेटो ऑन्कोलॉजीची कॉन्फरन्स सुरू आहे, तर याबद्दल डॉक्टर श्रुती तोष्णीवाल आणि डॉक्टर अनूप तोष्णीवाल यांना खूप शुभेच्छा आणि त्यांचे खरंच खूप धन्यवाद, कारण आज या कॉन्फरन्सच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रभराचेच नाही तर भारतभराचे जे म्हणजे खूप नामांकित डॉक्टर्स आहेत, त्यांनी हिमॅटॉलॉजी आणि ऑन्कॉलॉजी शी रिलेटेड जे काही आजार असतात, रक्त क्षय म्हणा किंवा रक्ताचे कॅन्सर आहेत, तर ह्या सर्व आजारांवरच्या नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज निघालेल्या आहेत, नवीन उपचार पद्धती निघालेल्या आहेत, तर ह्या सर्व बाबींबद्दल डिस्कशन झालेलं आहे आणि ही खरंच खूप छान गोष्ट आहे। आज औरंगाबाद आपल्या औरंगाबादमध्ये ही कॉन्फरन्स त्यांनी अरेंज करून दिलेली आहे, सो धन्यवाद। माझं नाव डॉक्टर विजय पाटील आहे आणि मी इकडे संभाजीनगरला कॅन्सरच्या कॉन्फरन्ससाठी आलेलो आहे। कॅन्सरमध्ये खूप नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन ट्रीटमेंट जसं स्टेम सेल ट्रान्सप्लांट, कार टी, TCR, टार्गेटेड थेरपी ह्याच्या येत आहेत, आणि असल्या कॉन्फरन्सची फार गरज असते।
ज्यांनी आपल्याला काय नवीन ट्रीटमेंट येत आहेत, त्यांनी पेशंटना काय काय फायदा होणार आहे ह्याची आपल्याला माहिती मिळत राहते. आणि हे पण कळतं की कॅन्सर जरी झाला तरी आपल्याकडे ट्रीटमेंट असतात आणि त्या ट्रीटमेंटकडून पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि कॅन्सरवरती मात करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर सिद्धेश कलंत्री, हिमॅटॉलॉजिस्ट फ्रॉम नाशिक. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉन्ग्रॅच्युलेट डॉक्टर श्रुती आणि डॉक्टर अनुप तोष्णीवाल ज्यांनी हिमॅटॉलॉजीचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे. हिमॅटॉलॉजिस्ट खूप सिम्पल सिम्पल गोष्टीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. हिमोग्लोबिनच्या आजारांवर, प्लेटलेट्सच्या आजारांवर किंवा ब्लड कॅन्सर्सवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतात. आणि ह्याचं इन जनरल अवेअरनेस अजून पण फील्डमध्ये किंवा मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये कमी आहे. तर त्या हिशोबाने ह्यांनी जी कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे तर इट विल बी व्हेरी बेनिफिशियल फॉर पीपल फ्रॉम मराठवाडा रिजन आणि इथल्या कन्सल्टंटसाठी खूप हेल्पफुल असेल. मी डॉक्टर समीर मेलेमकरी, मी हिमॅटॉलॉजिस्ट आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणेमध्ये. मी डिपार्टमेंट ऑफ हिमॅटॉलॉजीचा हेड आहे. मला इथं बोलवलं होतं, काल एक लेक्चर झालं आणि आज एक लेक्चर झालं आणि आय थिंक द मीटिंग वॉज व्हेरी गुड. काल फोकस्ड हिमॅटॉलॉजी आणि मेडिकल ऑन्कॉलॉजीची मीटिंग होती आणि आज सकाळी जनरल फिजिशियनसाठी टॉपिक्स होते. मला वाटतं खूपच छान अरेंजमेंट केली होती आणि टॉपिक्सही इतके असे यु नो चांगले चूज केले होते की सगळ्यांना त्याचा फायदा झाला. सो आय विश बोथ दी अनुप अँड श्रुती तोष्णीवाल ऑल द बेस्ट. नमस्कार, मी डॉक्टर आशय करपे, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि हिमॅटॉलॉजिस्ट, मुंबईवरून आलो आहे इकडे. आज औरंगाबादमध्ये इकडे अजंटा एम्बॅसेडरमध्ये गेले 2 दिवस एक अकॅडमिक फीस्ट असं आम्ही म्हणतो. म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी येतात, ज्या कॅन्सरमध्ये आहेत किंवा रक्ताच्या कॅन्सरमध्ये आहेत किंवा रक्ताचे दुसरे जे आजार आहेत, तर ह्यामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी आल्या तर पूर्ण भारतभर आणि काही महाराष्ट्रातले जे मोठे कन्सल्टंट जे मुंबई पुणे म्हणा किंवा हैदराबाद म्हणा नागपूर म्हणा तिथून सर्वजण इथे आज आलेले आहेत. आणि इथे आम्ही जसं म्हणतो विचारांची देवाणघेवाण, आणि अशाशी महत्त्वाची आहे की ज्या काही नवीन गोष्टी घडत आहेत ते एकमेकांनी जाणून घ्यायचं, कारण एवढ्या नवीन गोष्टी घडत असतात की अपडेट राहणं फार अवघड असतं. सो तेव्हा प्रत्येक फील्डमध्ये जेवढे एक्सपर्ट येऊन एकत्र बोलतात आणि याचा अल्टिमेटली जो फायदा होणार आहे हा पेशंट्सनाच होणार आहे. कारण कसं की जसे नवीन नवीन उपचार पद्धती येतील तसे कॅन्सरसारखे हे दुर्धर आजार आहेत त्यांना बरं करण्यात आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात आपल्याला जास्तीत जास्त मदत होते. त्यामुळे अशा कॉन्फरन्सची गरज आहे. त्यामुळे डॉक्टर अनुप तोष्णीवाल आणि डॉक्टर श्रुती तोष्णीवाल मी दोघांचे आभार मानतो. त्यांनी अशा प्रकारची जी एक कॉन्फरन्स आहे जी पुढाकार घेऊन घेतली, ज्याच्यामुळे डेफिनेटली मेडिकल फ्रॅटर्निटी आणि पेशंट या दोघांनाही फायदा होणार आहे. धन्यवाद. आरोग्य जागृती.